की आता इथून आपण निघून कोल्हापूर गाठायचंय आणि कोल्हापुरात आजचा आपला मुक्काम असणार आहे. परत त्याआधी आपल्याला कोल्हापूर थोडंसं एक्सप्लोअर करायचं आहे. ठीक आहे, तर आम्ही आता आहोत कोल्हापूर सांगली हायवेवर आणि परत आकाश असं मळप आलं आहे आणि कधी पण पाऊस पडेल अशी शक्यता आहे. बघू आता येतोय का पाऊस. बाकी हा रोड मी पहिल्यांदा एक्सप्लोअर करतोय, इथून मी कधी आलेलो नाही आहे, म्हणजे कोल्हापूरला इथून कधी गेलेलो नाही आहे. तर आम्ही आता कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचलो आहोत. मी इथे बाहेरच लावली आहे कुठेतरी. आज सगळी दुकानं बंद आहेत फॉर्च्युनेटली, त्यामुळे इकडे जास्त इश्यू नाही आहे लावण्यात. तर आमचं इथून अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे. गर्दी वाढत होती, गर्दी वाढायच्या आत आम्ही दर्शन घेतलंय. तर आता इथून आपण ज्योतिबाला निघतोय जायला. ज्योतिबाचं डिस्टन्स, ज्योतिबा मंदिराचं डिस्टन्स इथून 18 किलोमीटर आहे आणि 35 मिनिटं दाखवते GPS. सो 5:15 आपण पोहोचू. सो ठीक आहे. तर आपलं ज्योतिबा देवस्थानामधलं दर्शन झालेलं आहे. एकंदरीत मस्त दर्शन झालं. निघता निघता प्रचंड गर्दी वाढली होती तिकडे. तर आता जाता जाता
हा घाट अनुभवूया आणि मग वाटेत आय मीन या घाटात कुठे थांबता येतं का बघूया फोटो काढायला, बट नाहीतर डायरेक्ट आपल्या हॉटेलमध्ये चेक इन करू. आता जी गाडी पार्क केलेली आहे आणि इथे शूटिंग करतोय मी. तर इथून जायची तर बिलकुल इच्छा होत नाही आहे, पण निघावं लागणार. तर थोड्या वेळ अजून इकडे थांबूया, निसर्ग अनुभवूया आणि आता घाटात जे काही तुम्हाला सीनिक दृश्य दिसतील ती दाखवून परत आपल्या हॉटेलकडे निघूया चेक इन करायचं.